उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अन्न पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे नेहमीच येताना दिसतात। हरणाचे पाडस रासकर वस्तीत विहिरीत पडले होते, त्याला रेस्क्यू करण्यासाठी वस्तीवरील ग्रामस्थांनी वन विभागाला कळवलं। साधारण 2 ते 3 महिन्याच्या असलेल्या पाडसाला बाहेर काढण्यात आलंय। येवला तालुक्यातील बदापूर शिवारामध्ये रासकर वस्ती येथे ही घटना घडली आहे। विहिरीमध्ये हरणाचं पाडस पडल्याचं ग्रामस्थांना समजताच रासकर वस्तीवरील सर्व ग्रामस्थ आणि वनाधिकारी यांच्या मदतीने दळखंडाच्या सहाय्याने विहिरीत उतरून त्या हरणाच्या पाडसाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाला यश आलंय। दरम्यान बाहेर काढताच हरणाच्या पाडसाने लगेचच धूम ठोकली। वनपाल भाऊसाहेब माळी, वनरक्षक पंकज नागपुरे, वनमजूर मच्छिंद्र आरखडे आणि अंबादास मोरे, वाहन चालक सुनील भुरुक तसेच परिसरातील ग्रामस्थांची रेस्क्यूसाठी मदत झाली आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक लोकसभेची जागा ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला सुटावी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक। या बैठकीला आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, शहर अध्यक्ष निरंजन ठाकरे, लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत मैसदुने, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगले, आमदार सरोज आयरे, प्रेरणा बलकवडे आदी कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम भटुमरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा भटुमरा जिल्हा वाशिम येथे गावकऱ्यांनी देणगी म्हणून दिलेल्या 3 TV संचांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती। सदर प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिनांक 10 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना प्राप्त गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर टीव्ही संच चोरी केल्याची कबुली दिली आहे। या आरोपींकडून LED स्मार्ट टीव्ही, 1 TCL कंपनीची 32 इंची टीव्ही संच, कॉड्रिक्स कंपनीची 32 इंची टीव्ही संच आणि ट्युनिक्स कंपनीची 32 इंची टीव्ही संच असा एकूण 19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह वाशिम ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, त्या इसमाचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। अशोक राऊत, जागर जनस्थान, वाशिम। तुम्ही जरा पाठीमाग सर होता का? बाप्पाचे आशीर्वाद घेतले, पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतला आणि आमची जोगेश्वरी माताजी आहे पुण्याचे ग्रामदैवत, त्यांचे दर्शन आता मी घेणार आहे। मागितलं काही नाही, आजपर्यंत सगळंच दिलंय, जनतेची सेवा करण्यासाठीची जी काही एक इच्छाशक्ती लागते जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो, लोक देवाला आपण त्यासाठी मानतो। तर पावनीतून मी या ठिकाणी आलो, आज उमेदवार अर्ज करतोय आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी, पवित्र भावनातनं व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आलो। नाही, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, नागरिक सहभागी होणार आहे, आता तिकडेच आम्ही चाललोय। मला असं वाटतं की ते संकेत आहेत, शेवटी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल, पुण्याची कायम परंपरा जी आहे इथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचं, मला असं वाटतं त्यासाठीच लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आजही दिसेल। मुख्यमंत्री नाही येत या आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे,
त्यामुळे संभाजीनगर असेल, जळगाव असेल, अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे. त्यामुळे माननीय निलमताई गोरे आहेत, उदयजी सामंत साहेब आहेत, अजितदादा आहेत, देवेंजी आहेत, सगळी मंडळी आहेत. त्यामुळे सीएम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल. मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता. मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा 29 माननीय मुख्यमंत्री पुण्यात येतात. त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार करून 100% की त्यांना सगळीकडे जावं लागेल. हॅट्रिक आहे 100%. अन्य विरोधकांना काय सांगू? शुभेच्छा. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय? नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253-2578-544. आमचा मोबाईल नंबर 9252120344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मराठा समाजामुळे भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. यावर भुजबळांना विचारले असता, मी कोणालाच घाबरत नाही, मराठा समाज सुद्धा माझ्या सोबत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला, त्यामुळे मी माघार घेतली असे सांगत मी घाबरणार नाही आणि घाबरून माघार घेतली नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. त्यांनी पुन्हा आरोप केला आहे तुमच्यावर आणि असंही आरोप केला आहे का मराठा समाजाच्या नाराजीमुळे भुजबळ साहेबांनी नाशिक लोकसभा लढवण्याचा माघार घेतला. काय आता तो बोलेल त्याला काय? मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्या बरोबर आहे. फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं. मी काय घाबरून माघार घेतो? मी घाबरणार होता अजिबातच नाही. बरोबर. आणि माझ्या पाठीमागे जे आहेत 5.5-6 लाख मराठा, त्यातले अर्धे माझ्याकडे आहेत, परंतु OBC आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच, ते सगळे माझ्याबरोबर आहेत. आदिवासी 3 लाख बरोबर आहेत, आमचे दलित समाज 2 लाख आहे, मुस्लिम समाज 2 लाख आहे. बरं, उच्च भ्रूग आणि इतर जे ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर. सहज 2 लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये. पण असं आहे ना की मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी हडत असतील तर मी म्हटलं मी बाजूला होतो संपलं. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी संजू आधारवाडे. मी तुम्हा सगळ्यांना, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना आणि माझ्या ताईंना, चाहते वर्गांना मी नम्र विनंती करतो की आज आपण आपल्या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या ज्या तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या नेत्या आणि खासदारासाठी उभ्या असणाऱ्या राजश्रीताई हेमंत पाटील महल्ले यांना आपण प्रचंड निवडून द्याल यासाठी मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे. माझं एकच म्हणणं आहे की जर आपल्याला आपला विकास करून घ्यायचा असेल, लोकसभेचा विकास म्हणजेच आपला विकास असं समजून आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्याल. याचं कारण असं आहे की आदरणीय राजश्रीताई ह्या अतिशय सुशिक्षित आहेत, एज्युकेटेड उमेदवार आहेत आणि महिलांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ते बँकर म्हणून पुढे आलेले आहेत. ते हेमंत पाटील खासदार आहेत म्हणून ते पुढे आहेत, त्यांची पत्नी म्हणून नाही आहे. ते यशस्वी महिला आहेत. आज देशामध्ये जो 100 महिला उद्योजिका म्हणून जो त्यांना अवॉर्ड मिळाला त्या 100 महिलांमध्ये त्यांचा क्रमांक होता आणि ते उद्योजक आणण्यासाठी या ठिकाणी फार प्रचंड मेहनत ते या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्या मागे जे आहे की आज भारतीय जनता पार्टी आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, या ठिकाणी शिवसेना पक्ष म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे, त्यांच्या वतीने त्यांचा उमेदवारी मिळालेली आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी आहे,
म्हणजे अजितदादा पाठिंबा, अजितदादा त्यांच्या सक्षमपणाने त्यांच्या बरोबर आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या बरोबर आहेत, आदरणीय आठवले साहेब आहेत, आदरणीय जोगेंद्र कवाडे साहेब, आदरणीय राज ठाकरे साहेब आहेत, आदरणीय महादेव जानकर साहेब, आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणजे महिलांचा पाठिंबा, ज्येष्ठांचा पाठिंबा, या ठिकाणी जे मंदिर मस्जिद दर्गा हे यांच्या ज्या कमिटी आहेत या सगळ्यांचा पाठिंबा त्यांना वाढता या ठिकाणी मिळतोय. वेळ मात्र फार कमी याच्यावर कालावधी मिळाला, 15 दिवस मिळाले, परंतु आपली उमेदवारी लेट जरी मिळाली पण थेट आपल्याला त्यांना सभागृहामध्ये संसदमध्ये दिल्लीला पाठवण्यासाठी माझी एकच आपल्याला विनंती आहे की आपल्या गावकरी बांधवांनो, आपल्याला मला माहीत आहे की आपल्यापर्यंत आपल्या ताई निश्चितपणाने पोहोचू शकणार नाही. ज्याप्रमाणे आपण 25 वर्ष आदरणीय भावनाताई गवळी साहेब मॅडमला निवडून दिलं, प्रचंड लाखोच्या मतांनी आपण निवडून दिलं, आणि ते नेतृत्व मात्र त्या ताई सक्षमपणे करीत असताना त्यांचीच लहान बहीण या राजश्रीताई आहे, आणि त्यांच्यामुळे आज भावनाताईंना मत म्हणजे राजश्रीताईंना मत, राजश्रीताईंना मत म्हणजे आज मोदी साहेबांना मत, मोदी साहेबांना मत म्हणजे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मत, एकनाथ शिंदे साहेबांना मत म्हणजे देवेंद्रजींना, देवेंद्र फडणवीस साहेबांना मत, आणि म्हणजेच या ठिकाणी पवार साहेब, अजित पवार साहेबांना मत, आणि या ठिकाणचे संजय राठोड साहेब जे आहेत की आज या ठिकाणी त्यांना मत, आणि आदरणीय पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज, जितेंद्र महाराज आणि सर्व महंत महंत संत यांचंसुद्धा मत, यांनासुद्धा मत असं मी या ठिकाणी म्हणेल. आणि म्हणून मी पुन्हा आपणास विनंती करेल की आपल्याला आपण सगळे सुशिक्षित आहोत, डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, सगळे लोक. मी एकच सांगेल की या ठिकाणी बघा, सत्ता जी आहे की वरती आदरणीय मोदी साहेबांची आहे, आणि पुन्हा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे. जर आपला विकास जर स्वतःहून करून घ्यायचा असेल तर आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपलं मौल्यवान मत जे आहे की धनुष्यबाण या चिन्हावर आपल्याला द्यायचं आहे, आणि म्हणजेच या ठिकाणचा खऱ्या अर्थाने वाशिम यवतमाळ जिल्हा हा मागासलेला जिल्हा आपण म्हणतो, पण अनेक योजना या ठिकाणी आणायचे आहेत, MIDC आणायचे आहेत, रेल्वे आणायचे आहेत, अनेक गोष्टी या ठिकाणी आणायच्या आहेत, धरणं, शेतकऱ्यांचे विषय आहेत, कास्तकारांचे विषय आहेत, ज्येष्ठांचे विषय आहेत, महिला भगिनींचे विषय आहेत. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने विकास जर करायचा असेल तर राजश्रीताई महल्ले पाटील म्हणजेच आपल्या धनुष्यबाण चिन्हावर आपण मत देऊन त्यांचा हात बळकट करण्यासाठी, म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना मतदान करावे, ही मी आपल्या जाहीर विनंती करतो आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नाशिकच्या जागेवर महायुतीच्या घटक पक्षांकडून दावा केला जातोय. नाशिकची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता पुन्हा मंत्री भुजबळ यांनी उमेदवारी न लढवण्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीला ही जागा मिळावी आणि छगन भुजबळ हेच उमेदवार असावे यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्वांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच मिळावी आणि मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. या संदर्भात वरिष्ठांशी देखील चर्चा केली जाईल आणि त्यानंतर वरिष्ठांनी निर्णय घ्यावा अशी माहिती नाशिक शहराचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी दिली. याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरती आपल्याला माहिती की होत असतो. भुजबळ साहेब सुद्धा एक वरिष्ठ नेते आहेत, या पक्षाचे प्रमुख ते आहेत, ते आणि अजितदादा हे योग्य ते निर्णय घेतील, आम्ही त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी करू. नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी अशी सर्वानुमते इच्छा व्यक्त केली जाते, मात्र राष्ट्रवादीला नाशिक लोकसभेची जागा द्यावी आणि त्यानंतर माहितीच्या नेत्यांनी इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील इच्छुकांचा देखील विचार करावा असे देखील मत यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आजची काही बैठक आज आयोजित केली, शहराध्यक्ष रंजन भाऊ असतील किंवा जिल्हाध्यक्ष म्हणून मी असेल, आम्ही सर्व आपल्या नाशिक जिल्ह्याचे जे काही आमदार आहेत राष्ट्रवादीचे यांच्याशी सगळ्यांशी फोनवर संपर्क साधला आणि काल भुजबळ साहेबांची सुद्धा भेट घेतली. मी म्हटलं भुजबळ साहेब तुम्ही एकदम अचानक निर्णय घेतला आमच्या पदाधिकाऱ्यापर्यंत कुठलाही निरोप किंवा विचारविनिमय न करताच तुम्ही हा निर्णय घेतला, तर भुजबळ साहेबांनी त्यांचे जो काही खेद आहे तो व्यक्त केला का माझ्यासारखा सिनियर नेता ज्यांना मी
विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट वाटतो आणि मला जर 20 तारखेपर्यंत सुद्धा माझ्या उमेदवारी जाहीर होण्याची वाट बघावी लागत असेल तरी मला जमणार नाही म्हणून इतकं मी निर्णय घेऊन टाकला की मला नाही लोकसभा लढवायचे म्हणून. अशापर्यंत साहेब बोलल्यानंतर मग आम्ही हा निर्णय घेतला. शहराध्यक्षांनी आम्ही चर्चा केली का भुजबळ साहेबांची जर एवढी भूमिका ठाम आहे तर आपण मग सगळे आमदार पदाधिकारी घेऊ आणि घेतला मागे एवढ्यापर्यंत झाला. आणि दुसरा मुद्दा असा आहे का अधिकारच हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे कोण कोण खासदार इथे होऊन गेले राष्ट्रवादीचे. अधिकार आणि जागा कॅल्क्युलेशन करताना तुम्ही एक विचार करा का 42 आमदार जर राष्ट्रवादीचे आहेत तर 42 आमदारांपैकी 6 विधानसभा एका खासदारकीच्या मतदारसंघात असतात. 42 हिशोब केला तर 7 लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी सोडणं गरजेचं आहे. आणि त्या 7 जागांपैकी नाशिक ही जागा अतिशय महत्वाची आहे. त्या दृष्टीनं आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि तिन्ही आमदार कार्यरत आहेत. आमदारांची फार मोठी ताकद असते लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्याकरता. आमच्या नाशिक तालुक्याचा आमच्या तालुका संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, शंकरी बँक असेल, सहकारात नाशिक तालुक्या म्हणजे पूर्ण प्रभाव हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि सगळ्यांच्या संस्था ही सगळी भौगोलिक परिस्थिती चांगली असताना मित्रपक्षांनी सुद्धा विचार करायला पाहिजे का राष्ट्रवादीचा जर उमेदवार दिला तर निश्चित ग्रामीण आणि शहर दोन्ही मिळून चांगल्या मताधिक्याने उमेदवार निवडून येऊ शकतो. पण हा निर्णय अंतिम जो आहे तो आदित्यदादा पवार साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा तटकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. मी फडणवीस साहेबांनाही सुद्धा एक पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण पोहोचलं नाही. कमी बीजेपीच्या तिन्ही आमदारांशी चर्चा केली का आपल्याला लोकसभेचा उमेदवार निवडून आणणं फार गरजेचं आहे. राहुल भाऊ तेच बोलले, हिरेताई सुद्धा तेच बोलल्या, मध्य नाशिकच्या ताई सुद्धा त्यांनी सुद्धा उल्लेख केला की फार महत्वाचं आहे. मात्र मुंबईत महायुतीतील नेत्यांनी प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ दिला तर मुंबईत जाऊन देखील भेट घेऊन नाशिक लोकसभेची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी आम्ही करू असे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा अजून तिळा सुटलेला नाही. ज्यावेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या. बैठकांमध्ये आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आहे आम्हाला मिळाले. काही उमेदवारी बाबतही भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो होतो. पण अद्यापही हा जागेचा तिला सुटलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही आत्ताच्या या बैठकीमध्ये वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतोय की हा तिढा तातडीने सुटवा. उद्यापासून फॉर्म भरायला सुरू होणार आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एकमुखी ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे. उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील. आदरणीय अजितदादा भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब यांनी तो निर्णय घ्यावा आणि जो कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळावरती देईल तो निवडून आणण्याचा निश्चय आजच्या बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी केला आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नाशिक लोकसभेची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावी अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा केव्हा सुटणार आणि नाशिक मधील माहितीचा उमेदवार केव्हा जाहीर होणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या
फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं सामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम भटुमरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा भटुमरा जिल्हा वाशिम येथे गावकऱ्यांनी देणगी म्हणून दिलेल्या 3 टीव्ही संचांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिनांक 10 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना प्राप्त गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर टीव्ही संच चोरी केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून LED स्मार्ट टीव्ही, 1 TCL कंपनीची 32 इंची टीव्ही संच, कॉड्रिक्स कंपनीची 32 इंची टीव्ही संच आणि ट्युनिक्स कंपनीची 32 इंची टीव्ही संच असा एकूण 19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह वाशिम ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. त्या इसमाचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. अशोक राऊत, जागर जनस्थान, वाशिम. तुमचा प्रश्न फार चुकीचा आहे. परत प्रश्न विचार. इच्छुक होते, नकार दिला असं परत प्रश्न विचारा. अमर बोलले असं म्हटले साहेब की माझ्या विरोधात छगन भुजबळांना शिरूर मधून लढवण्याचं प्लॅनिंग होत मुख्यमंत्र्यांचं, पण तुम्ही नकार दिल्यामुळे हे प्रश्न सुरुवातीला तुम्ही तसं नो नो नेव्हर गोट रॉंग वर्स इन नाव कधीच नाही. मी कशाला जाईल असं आहे की मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. ज्या वेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि तुम्हाला मी सांगितलं ते सर्ववरून आलं वगैरे सगळं ते दिल्लीवरून ठरलं आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची, तर मग त्यांना पण अडचणीच होत्या. म्हणून त्याने एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि सांग विचारलं की OBC समाज, माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का. त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिकडा सुटेल, हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता. प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये, त्यांची काही चूक आहे अशी भाग नाही. परंतु मी त्यांनाही सांगितलं की बाबा ठीक आहे, OBC समाज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरं सगळीकडे मी जातो, भाषण करतो आणि येतो, माझा संबंध जास्त कुठे येतो, सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो. नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक प्रमुख पालकमंत्री म्हणून सगळं काम, त्याच्यामुळे मी काय नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही. त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही. त्यांनी सांगितलं 2 दिवस प्रयत्न जर विचार करा, ठीक आहे म्हटलं बस दॅट्स ऑल काय. आणि प्रश्नच येत नाही ना, म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट, मग इकडून जा तिकडे तिकडून जा तिकडे. त्यांनी सांगितलं नाशिकहून उभं तुम्ही राहा, पार्टीनं सांगितलं वरून काय ठरलं म्हणून मी तयार झालो होतो. आणि बाकीचे कुठेच जायचा काही प्रश्नच येत नाही ना. तसंच अनेक ठिकाणी मागणी होती, अनेक OBCच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे उभे राहा तिकडे उभे राहा तिकडे उभे राहा. परंतु मी जे काय असेल नाशिक आता ठरलेलं आहे, मिळालं तर नाशिक, नाही मिळालं तर काय नाही, आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं करत असतो. साहेब यशवंतराव चव्हाणांना पवारांनी म्हटलेलं आहे, मात्र जयंत पाटील म्हणाले की अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीरनाम्यामध्ये केली जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीरनाम्यामध्ये केली जाऊ शकत नाही असं जयंत पाटील म्हणतात. असं कुठल्या कायद्यात वगैरे काय म्हटलंय तर दाखवा कायदा किंवा निवडणुकीचं काय बुक वगैरे काय असेल तर दाखवा की अशी मागणी होऊ शकत नाही. मागणी काय
काही मागण्या होऊ शकतात, आम्ही हे त्याचे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न, त्यात चूक काय आहे? मागणी करायला त्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे? पंकजमध्ये असं म्हणाले की प्रीतम मुंडेंना त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली, ती उभं करू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आता काय सांगू, त्यांना माझं सांगणं आहे की बीडची ही निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्या पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशा लक्षात नाही, नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे. हा मग ती बीजेपीकडे आहे, ती शिंदे गटाकडे आहे, आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहे. अगदी बीजेपी किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत, ते बाळासाहेब सानप सारखे आहेत, उदय सांगळे सारखे एक नवयुवक सुद्धा आहे, खूप आहेत ना इकडे उमेदवार. तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून घ्या. आज ती गरज आहे त्या सगळ्या समाजाची. ठीक आहे. आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा, हे मला माहीत असतं काय कधी पर्यंत हे सुटणार, तर मी माझं स्टेटमेंट जे आहे केलंच नसतं आणि उमेदवारी मागे घेतली नसते. ठीक आहे. सगळं असं म्हणाले कालच्या दिवशी की तुम्हाला उमेदवारी जर दिली असती, तुम्ही केंद्रात जर गेला असतं तर तुम्हाला ईडीच्या माध्यमातून ज्यांनी कारवाई केली त्यांच्या छातीवर बसून तुम्ही कळले असते असं त्यांचं प्रतिक्रिया आहे. ठीक आहे, एवढं खरं आहे की उमेदवार भेटले असं निश्चितपणे निवडूनही आलो. काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे, त्यांनी पत्र आणून देत अनेकांना माहिती की आम्ही तुमच्या बरोबर उभे राहतो. काल सगळे जे काही उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते, तुम्ही उभे राहा. विणकर समाजाचे ते आले, ते उभे राहा. प्रत्येक जण उभे, म्हणजे वातावरण चांगलं असतं, निवडून आलोही असतो. परंतु तर ठीक आहे, ते जरला तरला काही अर्थ नाही आहे. परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल 2 शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. चांगलं बोलतात व्यासपीठावर येत नाही तर ते ठीक आहे. आता प्रत्येक पक्षाचं काही काही वेळेला काही अडचणी असतात, काय असू शकतात, नाही असं नाही. पण ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि राजकारणामध्ये मी कुणाला शत्रू समजत नाही, विरोधक समजतो. विरोधक असतात, आपापल्या पक्षाचं मत मांडत असतात, बोलत असतात, कधी प्रेम व्यक्त करीत असतात, कधी कधी काही लोक जे आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की काही लोक पुतना मावशीचं प्रेम व्यक्त करत, असंही नाही. ते खरं प्रेम व्यक्त करत असतात कारण मैत्रीचे संबंध असतात. साहेब नाशिकवर आपली यावरती संजयराव म्हणाले की मत वळवण्यासाठी केले गेले नाही. आणखी एखादं शिल्लक असेल तुझं तर सांग, मला मी बघतो काय करायचं. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर, सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.